आज मी बनवणार आहे सकाळच्या नाश्त्यासाठी मालवणी पद्धतीने पिठलं भाकरीची रेसिपी। चला तर मग आपण त्या रेसिपीला सुरुवात करूया। हाय फ्रेंड्स, नमस्कार, मी कविता। माझ्या एम के आर ए रेसिपी चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे। आणि तुम्ही जर माझ्या रेसिपी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। एक वाटी मी तांदळाचं पीठ घेतलं आहे, त्याच्यावरती मी चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे, ते आपण आता मिक्स करूया। आणि मी गरम पाणी घेतलेलं आहे थोडंसं हलकंसं, ते आता याच्यामध्ये थोडं थोडं टाकून मी मळून घेणार आहे। चला तर मग आपण हे पीठ सगळं मळून घेऊया। पीठ मी चांगलं व्यवस्थित मळून घेतलेलं आहे। मळून घेतलेल्या पिठाचे मी हे चार असे एवढ्या साईजचे गोळे करून घेतलेले आहे। आता आपण याचे भाकरी थापायला घ्यायची आहे। मी आता परातीमध्ये थोडंसं असं पीठ टाकून घेतलेलं आहे आणि एक गोळा गोल करून त्याचा चपट्टा असं बनवून घेतलेलं आहे। आता आपण हाताला थोडंसं पीठ लावून याला भाकरी थापून घ्यायची आहे। मी भाकरी थापून घेतलेली आहे। मी मीडियम फ्लेमवरती तवा गरम करत ठेवलेला आहे, तवा गरम झालेला आहे। भाकरी तव्यावरती टाकल्यावरती त्याला वरून पाणी लावून घ्यायचं आहे। आता आपण ह्याला परतून घेऊया आणि व्यवस्थित शेकून घ्यायचे आहे। आता आपण ही भाकरी दुसऱ्या साईडने परतून घेऊया। भाकरी आपली बनून तयार आहे। आता आपल्याला सुकं पिठलं बनवायचं आहे, त्यासाठी मी 1.5 ग्लास पाणी घेतलं आहे। त्याच्यामध्ये मी 4 ते 5 चमचे उडीद पीठ टाकून घेते। चवीपुरतं मीठ टाकणार आहे, थोडीशी हळद। मी हिरवी मिरची टाकणार आहे, त्यामुळे मी लाल तिखट टाकत नाही आहे। तुम्ही जर हिरवी मिरची टाकत नसाल तर त्याच्यामध्ये लाल तिखट टाकू शकता। आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। मी पिठलं बनवण्यासाठी मीडियम फ्लेमवरती तवा गरम करत ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये मी छोटे 5 चमचे तेल टाकून घेतलं आहे। तेल आपलं गरम व्हायला देऊया। त्यासाठी मी एक छोटा कांदा चिरून घेतला आहे, थोडीशी कोथिंबीर, हिरव्या मिरच्या 4 ते 5 कापून घेतल्या आहेत, लसूण पाकळ्या थोड्याशे घेतल्या आहेत आणि कढीपत्ता घेतला आहे। तेल आपलं गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपण आता मिरची टाकून घेऊया। मिरची आपण तेलात भाजून घेऊया आणि त्याच्यामध्ये मी लसूण टाकते। लसूण पण आपण तेलात परतून घेऊया आणि कढीपत्ता टाकणार आहे। आता आपण कांदा टाकून घेऊया। कांदा पण आपण तेलामध्ये नरम व्हायला द्यायचा आहे। कांदा नरम झालेला आहे तेलामध्ये। आता आपण हे पिठलं बनवून घेतलेलं ते पण याच्यामध्ये टाकूया आणि याला चमच्याने ढवळत राहायचं आहे आणि गॅस स्लो करायचा आहे। आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर टाकून मिक्स करून घेऊया व्यवस्थित। गरमागरम पिठलं आपलं तयार आहे। सकाळच्या नाश्त्यासाठी पिठलं भाकरीची रेसिपी आपली तयार आहे।
रेसिपी आवडली असेल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राइब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय.